वनवेमधून जाताना अडवल्यानं ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केल्याची घटना डॉक्टर आंबेडकर चौकात घडली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डफरीन चौक सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता वनवे करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कॉन्स्टेबल पंकज घाडगे हे कार्यरत होते. त्यावेळी महेश देवीदास जाधव सोलापूर महानगरपालिकामध्ये जाण्यासाठी आला. त्यावेळी हे एकेरी मार्ग असल्याचे घाडगे यांनी सांगितलं. त्यावर महेश जाधव आरे रवीची भाषा वापरत शिवीगाळ करत मारहाण केली. घाडगे यांनी त्यास पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. जनता न्यूज साठी इरफान पटेल सोलापूर. माझं नाव पंकज किसन घाडगे. मी शहर वाहतूक शाखा येथे नेमणुकीस आहे. मी पार्क चौकात ड्युटीला असताना एक इसम टू व्हीलर गाडीवर आला रॉंग साईड. मी त्याला रॉंग साईड बंद आहे कारण स्मार्ट सिटी अंतर्गत काम चालू आहे डफरीन चौक ते बाबासाहेब आंबेडकर पुतळा. मी त्यांना सांगितलं एक वन वे मार्ग आहे तुम्ही जाऊ नका. जाण्यास मज्जाव केला असता ते मी पहिला इशारा केला त्यांना थांबले नाहीत. पुढे जाऊन त्यांना थांबवलं थांबले नाहीत. तिथून मला अरवाच्या बसेस शिवीगाळ करू लागले. तुम्ही रस्ता कशाला बंद करता वे तुम्हाला बघून घेतो हे मस्ती आली का असंच माझ्या छातीत छाती भेडवून मला आव्हान देऊन बोलू लागला. मी त्यांना सांगितलं दादा तुम्ही फिरून मागे जावा तर उचलून माझ्या गच्चीला पकडलं आणि मला मारहाणीस सुरुवात केली. मी त्याप्रमाणे आणि माझं हे लाईनयार्ड तोडलेला आहे. माझ्या गळ्याला मारहाण झालेली आहे हाताला मारहाण झालेली आहे. त्याप्रमाणे मी पोलीस रेल्वे स्टेशन चौकी येते कायदेशीर तक्रार दिलेली आहे. मारणारा हिस्सा आयुष्यात आहे असं कळालं होतं ही गोष्ट खरी आहे नाही ते मेडिकलमध्ये निष्पन्न होईल. डफरीन चौक ते पार्क चौकाचा रस्ता वनवे केलेला आहे आणि वनवे केलेल्या रस्त्यामुळे पार्क चौकाकडनं डफरीन चौकात जाण्याला बंदी आहे. आज 3:15 सुमाराला एक मोटरसायकल स्वार तिकडे जाण्यासाठी आग्रह धरत होतं परंतु वनवे केल्यामुळे त्यास विरोध केला. त्याच्यामुळं कामात अडथळा आणलं म्हणून 353 आणि इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल केला. आपल्या कॉन्स्टेबल मारहाण झाली असं हाताने झटापटी झाली. तिथे झटापटी झाल्यानंतर थोडीशी बाचाबाची झाली त्यामुळे हा गुन्हा दाखल. सर वारंवार हल्ले होते का उपाय केले? आम्ही अवेअरनेस घेतोय. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कृपया वाहतुकीचे नियम पाळावेत आणि ज्या ज्या ठिकाणी आता स्मार्ट सिटी कामं चालू आहेत त्या त्या ठिकाणी उदाहरणार्थ ट्रेझरी किंवा या ठिकाणी जो लोड येतो ट्रॅफिकचा तिथे नागरिकांनी सहकार्य करावं ही आम्हाला. महेश देवीदास जाधव. पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडगे यांनी झालेल्या घटनेची माहिती. माझं नाव पंकज किसन घाडगे.